नमस्कार शेतकरबंधूंनो, आमच्या 5 वर्षाच्या एरएमक्यू वन गोल्डन सीताफळाच्या बागेला आज फळांवरील काळे डाग व शेंडेमर यासाठी फवारणी चालू आहे। तर यासाठी आम्ही नेटिओ प्रति लिटर 1/2 ग्रॅम व DC 100 11% WC हे फवारणी करायचे चालू आहे व DC 100 प्रमाण 1/2 ml प्रति लिटरला फवारणी घ्यायची चालू आहे। शेतकऱ्यांना कीड रोग बद्दल माहिती सांगायची तर हा शेंडेमर रोग इतक्या जलद पसरतो की कशामुळे आणि का होतो हे शेतकऱ्यांना लक्षात आले नाही। तर शेंडेमर हा बुरशी किंवा करपा नसून मी ग्रुपवर जे फोटो टाकलेले आहेत किडींचे, त्या किडी ह्या शेंड्याला जखमा करतात व त्याच्यामुळे तिथं काळे स्पॉट पडतात शेंड्याला व फळांवर, व ह्या किडींचा 1-2 दिवसांमध्ये अतिप्रसार होतो, जास्त प्रसार होतो। त्यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष देऊन वेळोवेळी दर 4-5 दिवसाला कीटकनाशकच्या फवारण्या घ्याव्यात, जेणेकरून शेंडेमरचा रोग आपल्या बागेमध्ये जास्त पसरू नये। आपण पाहू शकता, मी दाखवते आमच्या सध्या बागेमध्ये अशा प्रकारे फळ डॅमेज झालेले आहे, आणि असे फळ झाले असेल तर ते सरळ काढून शेताच्या बाहेर टाकावे। आपण पाहू शकता, तर शेतकऱ्यांनी किडी रोग व्यवस्थापन व्यवस्थित करावे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये व्यवस्थित लक्ष द्या। आणि मी जे फोटो पाठवलेला आहे तो किडा पण सापडतोय का बघा, पानांच्या शेंड्यावर तो किडा असतो बसलेला, काळ्या कलरचा आहे, मी त्याचे फोटो पण टाकते। तरी शेतकऱ्यांनी आपल्या बागेकडे व्यवस्थित लक्ष द्या, जेणेकरून फळ व्यवस्थापन व्यवस्थित व्हावे व रोग व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित व्हावे, कीड रोग व्यवस्थापन